राखेने भरलेला ट्रक वेळीच फेल पडल्याने रस्त्यावरच अंधारात उभा केला. मात्र यावेळी ट्रक चालकाने ट्रकचे इंडिकेटर सुरू करणे गरजेचे असताना तसे न केल्याने रस्त्याने जाणारी दुचाकी जोरदार धडकली. या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना अमरावती दर्यापूर मार्गावरील खारतडे गाव जवळील घडली. अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर राखेने भरलेला नादुरुस्त ट्रक अंधारात उभा केल्याने याच मार्गाने जाणारी दुचाकी जोरदार धडकली. या भीषण अपघातात एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झालाय. ही दुर्दैवी घटना खारतळेगाव जवळ घडली आहे. अंधारात ट्रकचे इंडिकेटर चालू नसल्याने दुचाकी चालकाचे वेळीच ट्रकवर दुर्लक्ष झाल्याने भीषण अपघात घडला. नवथड येथे राहणारा 28 वर्षीय सागर चरणदास बोंडईत असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर 30 वर्षीय राहणार नवथड दीपक श्रीकृष्ण वानखडे असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. MS 27 CE 1693 या क्रमांकाच्या दुचाकीने अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना खारतडेगाव जवळ नादुरुस्त ट्रक MH 43 U 8813 या क्रमांकाचा ट्रक रस्त्यावर कडेला अंधार असल्याने या क्रमांकाच्या चालकाने इंडिकेटर आणि रेडियम न लावल्याने अपघात घडल्याची चर्चा दिसून आली. या घटनेची माहिती होताच वलगाव पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला तर आमदार बळवंत वानखडे सुद्धा दाखल होऊन जखमीची विचारणा केली. यावेळी रुग्णसेवक भारत पर्वतकार मुरात यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केलेत.